आमदार रोहित पवार आज पार्नरमध्ये आलेले आहेत पार्नरमध्ये दे त्यांची एक सभा झालेली आहे काय सांगा आज तुम्ही पार्नर तुमचा दौरा आज आहे आज राष्ट्रवादीचे कार्यकर्ते लोकांमध्ये जाऊन काम करणारे आणि आदरणीय पवारसाहेबांना निष्ठावंत असणारे विजूभाऊ आवटी यांनी निमित्त या भागातल्या ज्या एकल महिला आहेत तसंच सामान्य कुटुंबातल्या ज्या महिला आहेत त्यांच्या उपस्थितीमध्ये भाऊबीजेचा कार्यक्रम ठेवला होता एक सामाजिक कार्यक्रम होता त्यांनी जेव्हा सांगितलं अशा पद्धतीने आम्ही विचार करत आहोत विचार करत आहोत आणि एक कार्यक्रम घ्यायचा आहे मी त्याला होकार दिला आणि दिलेला शब्द पाळत इथं जेव्हा मी आलो तेव्हा इथं असणाऱ्या महिलांच्या चेहऱ्यावरचा उत्साह बघितल्यानंतर खूप मनापासून आनंद झाला जेव्हा मी आलो तेव्हा अनेक एकल महिलांनी तिथं आम्हाला ऑप्शन केलं त्याच्याचबरोबर वीर वीर पत्नी ज्या होत्या त्यांनी आमचं ऑप्शन केलं असा सामाजिक चांगला कार्यक्रम विजयरावांनी इथं या पारनेर तालुक्यामध्ये आज घेतला आणि त्या कार्यक्रमाला येऊन लोकांशी चर्चा करून महिलांना भेटून खूप मनापासून आनंद झाला तुमच्या घरात मुले बाळे गोष्ट ऐकी ना झाले चांगले अभ्यास करी ना झाले ते चिंता तुम्हाला लागले का त्यांची वैयक्तिक जातक सांगते की पुढे त्यांनी विद्याभ्यास करते काय नाही लवकरच ऍक्ट्रोलेट ॲप डाउनलोड करा आणि आमच्या सोबत संपर्क पाहा पहिला कॉल बिलकुल ती आहे तुमच्यासाठी दरवर्षी पवार कुटुंब एकत्र येऊन बारा मध्ये दिवाळी साजरा करत असतं मात्र तुम्ही आता संपूर्ण दिवाळी जे आहे ती बीड असेल नगर असेल किंवा इतर ठिकाणी तुम्ही फिरलात खरं तर पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखालीच मी दिवाळी यंदा बाहेर केलेली त्याचं मुख्य कारण असं जेव्हा आम्ही युवा संघर्ष यात्रा काढली होती आणि तुर्तास महाराष्ट्रातली संवेदनशील परिस्थिती बघता जेव्हा ती आम्ही कॅन्सल केली त्याच्या आधी आम्ही असा निर्णय घेतला होता की दिवाळी आम्ही ज्या गावामध्ये असू तिथं असणाऱ्या नागरिकांबरोबरच साजरी करू मग आदरणीय साहेबांशी जेव्हा मी बोललो की साहेब काही कारणास्त संवेदनशील विषयामुळे यात्रा आम्ही दिवाळीनंतर करत आहोत पण दिलेला शब्द हा तर पाळावा लागेल हे तुमच्याकडनं आम्ही शिकलेलो आहे अशा परिस्थितीमध्ये मग आम्ही ज्या ज्या जिल्ह्यामध्ये जाणार होतो ज्या यात्रेच्या माध्यमातून तिथं आम्ही दिवाळी साजरी करू का साहेबांचं हेच मत आलं तिथं जावा तिथं असणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांना भेटा लोकांना भेटा आणि लोकांबरोबरच तुम्ही दिवाळी साजरी करा म्हणून आम्ही बुलढाण्याला माता जिजाऊंच्या जन्मभूमीमध्ये तिथं लक्ष्मीपूजन केलं दीप उत्सव साजरा केला यवतमाळला गेलो अमरावतीला गेलो वाशिम करून मग आम्ही बीडला जिथं काही प्रोफेशनल लोकांनी सत्तेत असणाऱ्या लोकांनी मुद्दामून काही समाजामध्ये वाद निर्माण व्हावा यासाठी बीड जिल्ह्यामध्ये तिथं अनेक नेत्यांचं कार्यालय घरं तसं सामान्य लोकांची दुकानं तिथं जाळली त्याच्यामध्ये राष्ट्रवादीचं सुद्धा ऑफिस होतं जेव्हा हे पवारसाहेबांना कळलं आणि त्यांना आम्ही एवढंच सांगितलं की तिथं असणारे आमदार संदीप भैया आम्ही सर्वजण मिळून तिथं असणारे पदाधिकारी ते पु परत एकदा ते कार्यालय उभं करू आणि तिथंच आमचा पाडवा आम्ही साजरा करू साहेबांना ते आवडलं त्यांनी तो पाठिंबा दिला तिथं पाडवा साजरा केला आणि पारनेर तालुक्यामध्ये इथं बावीस एकल महिलांबरोबर आम्ही साजरी करत आहोत कसे अनुभव येतात या यात्रेदरम्यान कारण योग भेटत आहेत अनेक शेतकरी वर्ग भेटतो एक कष्टकरी वर्ग भेटतो कसे अनुभव येतात नाही नाही इथं असणारे लोक भेटतात बोलतात काय अडचणी आहेत जसं इथं पाण्याची अडचण आहे दुधाची अडचण जाणवली लोकांनी सांगितली तसंच काही युवा भेटले इथं एम आय डी सीचा प्रश्न मोठा आहे स्थानिकांना प्राधान्य दिलं जात नाही आणि मग तिथं एक तर पवार कुटुंबातली एक व्यक्ती कारण माझ्याकडे बघत असताना रोहित पवार म्हणून बघत नाही आदरणीय पवारसाहेबांच्या कुटुंबातला एक व्यक्ती इथं आपल्या गावामध्ये आपल्या परिसरामध्ये आला त्यामुळे माझ्याकडे ते साहेब म्हणून बघतात आणि साहेबांनी केलेलं काम म्हणून माझा सत्कार तिथं होत असतो तो माझा नसतो पण साहेबांचा असतो आणि अशा परिस्थितीमध्ये लोक खूप उत्सुक असतात आनंदी असतात आणि मग दिवाळीचा सण जो आनंदाचा सण असतो तो लोकांबरोबर साजरा केल्यानंतर एक वेगळी ऊर्जा आपल्याला मिळत असते पण आज अख्खं कुटुंब जे आहे पवार कुटुंब अजित पवारांच्या घरी गेलेलं आहे दिवाळी साजरा करत आहे ना तर कालच्या दिवशीतून तुम्ही बघितलं तर आदरणीय पवारसाहेबांच्या घरी अजितदादांची मुलं काकीसुद्धा तिथं गेल्या होत्या आज भाज आहे तब चांग पावर मने होता पर ते सर्व तिथं गेलेले आहेत त्यामुळे ह्या गोष्टी चांगल्या पवार कुटुंबामध्ये होत असतात पण मी जेव्हा युवा संघर्ष यात्रा काढली होती तेव्हा शब्द दिला होता लोकात जाऊन दिवाळी साजरी करायचं आहे तो शब्द मी आता पाळत आहे मी लोकात आहे लोकांमध्ये जाऊन आता ही दिवाळी साजरी करत आहे असं भविष्यात देखील पवार कुटुंब एकत्र दिसेल स सर्वांना आदरणीय साहेबांच्या मार्गदर्शनाखाली लहानपणीपासून आम्ही एकच शिकलो आहे की तुमचे मतभेद असतील पण कुटुंब म्हणून तुम्हाला एकत्रित यावं आम्ही कुटुंब म्हणून एकत्रित आलो आणि राजकीय दृष्टिकोनातून आम्ही एक नाही हे आधी अनेक वेळा साहेबांनी आणि आम्ही सगळ्यांनी सांगितलेलं आहे तिथं मतभेद आहेत जेव्हा एखादी व्यक्ती एका, एका दुसऱ्या विचाराबरोबर जाते आणि आपण त्या विचाराच्या विरोधात संघर्ष करतो तो राजकारण झालं पण कुटुंबाच्या बाबतीत मुलं असतील ज्या सुनित्रा काकी असतील त्यांची चूक काय अजितदादांच्या आईंची चूक काय त्यामुळे तिथं कुठंतरी कुटुंब म्हणून आम्ही एकत्रित यावं अशी भावना वडीलधाऱ्यांची असते आणि ती पाळावीच असं आमच्या सगळ्यांचं पुढच्या जनरेशनचं जनरेशनचंसुद्धा हेच मत असतं नक्कीच आपण बघितलं की राजकीय मतभेद असतील पण कौटुंबिक मतभेद न नाही असं जे आहे रोहित पवारांनी सांगितलेलं आहे पुढाय जायकर नाईन मराठी पारनेर अहमदनगर हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं